कोंडाईवाडी तालुका शिराळा येथे शालेय पोषण आहार पंधरवडा अभियान अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष संचित यादव यावेळी प्रमुख उपस्थित होते. पाल्याच्या आहाराबाबत ग्रामीण भाग जागरूक आहे. देशाची खरी गुणवत्ता ग्रामीण भागातच असून त्याला जगासमोर आणण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष संचित यादव यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, भारताच्या ग्रामीण भागातच खरी गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला आणि सकस आहाराला जगासमोर आणण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे. कोंडाईवाडीसारख्या भागात सौ मंगलताई लाड यासाठी तळमळीने काम करत आहेत. आहाराबाबत पालकांच्यामध्ये जागृती होऊन येथील बालक व महिला सक्षमीकरण आणि सुदृढीकरणास बळ मिळत आहे. पालक महिलांच्या कलागुणांना स्पर्धांच्या माध्यमातून वाव देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. हे काम आदर्शवत आहे. मंगलताई लाड यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक सुभाष नलवडे, विवेक पवार, सौ आशा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व, निबंध, पाककला, रांगोळी स्पर्धा यातील विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना गावातील लोकांच्या सहभागातून भरघोस बक्षिसे देण्यात आली. गोरख सावंत, सुभाष सावंत, प्रतिमा रंकाळे, वर्षा शिंदे, मनीषा पाटील, माधुरी लाड, सुप्रिया पाटील, सुषमा सावंत, वारणा पडवळ, सविता पाटील, मंगल पडवळ यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.